महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणोबा डेव्हलपर्स. मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरित्या 30 रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा तहसीलदारांना देण्यात आलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की सध्या कांद्याला जो दर मिळत आहे त्यामध्ये उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झालं आहे. कांद्याला दर मिळेल या आशेने चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये सड होण्याचे व वजन घटण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातच आता कांद्याचे दर 12 ते 15 रुपये प्रति किलो इतके खाली आल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरित्या थेट शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी करून हा कांदा परराज्यात व परदेशात पाठवावा व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा कांदा उत्पादक संघटनेकडून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भारत दिघोळे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र पाटील, राज्य प्रवक्ते जयदीप भदाने, कोर कमिटी सदस्य तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष कुबेर जाधव, संपर्क प्रमुख कृष्णा जाधव, संघटक शिवाजीराव पवार, देवळा तालुका अध्यक्ष भगवान जाधव, नाशिक जिल्हा समन्वयक किरण सोनवणे, देवळा तालुका युवा अध्यक्ष समाधान गुंजा, देवळा तालुका युवा उपाध्यक्ष आदींच्या सह्या आहेत. रोजी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत देवळा तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. विषय असा आहे की जी कांद्याची आता बाजारभाव कमी झालेले आहेत तर त्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांना आपला कांदा विकणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही आहे. अक्षरशः 12 ते 15 रुपयाचे आज प्रति किलो रेट शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांचा अतोनात आणि भरपूर नुकसान होत आहे. तरी यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत निवेदन असे देण्यात आले की राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी संगनमताने एकत्रित येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी 30 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान होत आहे त्याला कुठेतरी एक सहानुभूतीने विचार करून त्याला मदत करण्यात यावी. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी विशेष प्रतिनिधी राकेश आहेर, देवळा. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.